सकाळी सकाळ मंडळी, आजची तारीख 30 ऑक्टोबर, तर सकाळचे 6:15 वाजले आणि पहिली निशाणी गेली आहे 5:30 वाजता. तर आता आम्ही पण निघतो, पालखी पण आता निघेल. हो हो, आणि वंजादा आमच्या व्हिडिओसाठी काय काय करतात तुम्ही पाहू शकतात. आणि आशु, तुझ्या भाऊ चॅनलचं नाव सांग ना. माझ्या चॅनलचं नाव आहे AR09 Creation. नक्कीच लाईक सबस्क्राईब करा, मला एक या पदयात्रेची व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि आपला भाऊ व्लॉग करतोच आहे. आपला व्हिडिओ ही फक्त सिनेमॅटिक व्हिडिओ असतात याचे. नक्कीच लाईक करा. तर चला आपण भेटूया पुढे. तुम्हाला मी डायरेक्ट आता उजेड आल्यावरच भेटतो, जेव्हा सूर्योदय होणार. तर साईराम. जय साई. ओम नमो भगवते. तर आम्ही सकाळ सकाळ घाटातून चालतो. ॲक्च्युली आमचा स्टे घाटातच होता, तर खूप थंडी आहे. तरी आम्हाला आम्ही चालतो आहे म्हणून आम्हाला एवढं काही वाटत नाही. आणि मागून पालखी पण येते, पण पालखीसोबतच चालतो आहे सकाळचं. बाबांचं नाव जपत. आणि सूर्योदय पण झाला, पहिलं दर्शन झालं सूर्याचं. जय साई. आणि ते बघ आमचा स्पॉट नाही बोलता येणार, फक्त रेससाठी बसलं ते बघा समोर. तर आम्ही वंशनी आणि मी नॉनस्टॉप चालायचं ठरवलं. वंशनी आणि मी नॉनस्टॉप चालायचं ठरवलं. इकडे पब्लिक रेस्ट करत होती. पहिली निशाणी तर कधीच पोचली असणार, अर्धा तास अगोदर. अर्धा तास ना, 15-20 मिनिटं अगोदरच पोचली असणार निशाणी. आता पहिली निशाणी समोर चालते, दिसत असेल तुम्हाला. आम्ही पण आता पहिल्या निशाणीला जॉईन झालं. खरंच जवार खूप सुंदर आहे, मला तर खूप आवडला जवार. मी तर आता परत एकदा इकडे बाईक राईड करायचा प्लॅनिंग करतोय लवकरच. आणि हा ब्रिज बघून तर तुम्ही तर माझ्या व्हिडिओला लाईक करणारच. तर जवार इतका सुंदर आहे की जवार सोडायचा मनच नाही करत आहे. आणि टाईम टाईमला म्हणजे आता 2 पावलं पुढे चाललं अजून काहीतरी चांगलं दिसणार, अजून 2 पावलं पुढे चाललं अजून काहीतरी चांगलं दिसणार. तर खूप सुंदर आहे जवार. जवार सोडायचं आता मन नाही करत आहे. पण शिर्डीला आपला रस्ता शिर्डीला आहे, तर आपण शिर्डीला चाललो आहे चालत. हां, आणि आपण कुठे मोकाडा ना. हां, तर आमचा आता पुढचा स्टॉप आहे मोकाडा. तिकडे एक नदी आहे, नदी किनारी आमचा नाश्ता स्पॉट आहे. तर तिकडे ज्यांनी आंघोळ नाही केली वगैरे असेल तर ते आंघोळ करतील. मी तर सकाळीच केली आंघोळ. मी तिकडे जाऊन थोडा रेस्ट करणार आहे. काल रात्री व्हिडिओ अपलोड करता करता 1 वाजले होते आणि सकाळी 4:30 वाजता उठायला लागलं, कारण मी जरा पालखीकडेच झोपलो होतो ना. तर काकड आरतीसाठी मला लवकर उठावं लागलं. हाय कर.
तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्रातले हिडन जेम्स दाखवतो आहे. पण आता मुखाडामध्ये आहोत आणि जरा कॅम्पिंगसाठी तर मस्त वाटतं आहे. आणि आमचा पण नाश्ता स्पॉट इथे समोरच आहे. इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल की ना माहिती ना तर मी पण आता नदीवर कपडे धुवायला चाललो आहे. पण आता नंतरच भेटूया. तर ओम साईराम. पण नदीमध्ये कपडे धुवायला गेलेलो अचानक मूड चेंज झाला. सगळे पोहत होते ज्यांनी आंघोळ नाही केली वगैरे, तर त्यांना बघून मी पण गेलो पोहायला. आणि तसं पण आम्हाला नदीमध्ये पोहायला जास्त भेटत ना. आम्ही समुद्रातले माणसं, खाडीमध्ये पोहतो समुद्रात पोहतो. नदीमध्ये आम्हाला कधीतरी पोहायला भेटते. मजा आली मस्त. दोन तीन सूर मारले बस. तर आता आम्ही तिकडून निघालो आहे. आणि उन्हामुळे तुम्ही तर बघू शकता टोपी गॉगल वगैरे सगळं झालं. तर आता निमाती म्हणून आमचा स्पॉट आहे जेवणासाठी. त्यामुळे आता तिकडेच चाललो आहे. मागून पालखी पण तर तुम्ही पाहू शकता. तर ओम साईराम ओम साईराम. तरी आपले पहिली निशाणीची जिम्मेदारी यांच्या दोघांकडे आहे. छगन काका आणि स्मिता ताई. छगन माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे. आता आम्ही निघालो आहे. कुठे निवाट ना निमाती निमातीला आमचा आता पुढचा स्टॉप आहे. तरी भल्या उन्हामध्ये सगळ्यांना रस्ता दाखवतात आणि पूर्ण गावाची जिम्मेदारी यांच्यावर आहे. तुम्हाला काय बोलायचं? ह्याच्यात सगळ्यांना घेऊन जायचं म्हणजे ते एकदम मोठं आहे. असं की बाबा पण आमची मदत करतात की सगळ्यांना व्यवस्थित तुम्ही घेऊन चला म्हणून. काय असते हे ह्याच्या पदयात्रेमध्ये सगळं आमचा हा परिवार आहे. हा आमचा परिवार आहे. ह्या परिवारामध्ये सगळे आमचे छोटे बंधू मोठे बंधू सगळे बंधूच आहेत आणि भगिनी आहेत. ह्याच्यात कसं नातं जुळतं समजत नाही. कोण आई आहे, कोण बाबा आहे, कोण ताई आहे, मावशी आहे, कोण मुलगा आहे. ह्याच्यामध्ये एवढं हे असते की असं वाटतं की रोज चालत राहावं. हा आमचं पूर्ण वर्ष असंच जाऊ. ओम साईराम ओम साईराम साईराम साईराम. चला 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 पुढे पुढे साईराम साईराम. तरे धीरज काका हे पूर्ण पालखीचं सगळं मॅनेज करतात. तर आपल्या पालखीला किती वर्ष झाले? आत्ता पालखीला या वर्षी हा 15वा वर्ष आहे. पहिला 3 दिवस तर आम्ही पहिले 3 वर्ष तर आम्ही 7 जण जायचो खांद्यावर बॅगा घेऊन. एक पण वाहन आमच्याबरोबर नसायचं. जिकडे मिळेल तिकडे राहायचो, जे काही मिळेल ते खायचो. असंच आम्ही करून बाबांची पदयात्रा म्हणजे सुरुवात केली. पहिले आमचे 7, नंतर पुढच्या दुसऱ्या वर्षी 9, नंतर तिसऱ्या वर्षी 12 असे पदयात्रे होते. असं असं. ओम साईराम जय साईराम. हो आमच्याकडे अजून एक व्लॉगर आलेत. आमच्याकडे बघा गोप्रो घेऊन साईराम 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 जय साई. ओम साईराम ओम साईराम. हा भाऊ साईराम. तर आम्ही आता मुरचुंडी घाट चालायला सुरुवात केलं. तर आता आमचा पूर्ण दुपार संध्याकाळ या घाटावरच जाणार आहे.
मग आम्ही पण ठरवलं की यावेळी मागे नाही राहायचं, कोणाला किती पण काय पण होऊन दे पण मागे नाही राहायचं. जोसेफ भाऊला पण काय झालं तरी मागे नाही राहायचं, त्याला धक्का देत पुढे येणार. यावेळी आम्ही पहिल्या निशाणी सोबत राहणार, जास्त मागे राहायचं कारण घाटामध्ये आम्हाला काय जास्त माहिती पण ना, एक्सपिरियन्सवाले माणसं आहेत आमच्या सोबत. विशू उदाहरणार्थ विशू दरवर्षी चालते पालखी. तर मी आता घाटामध्ये जास्त बडबड नाही करत आहे, फोन खिशामध्ये ठेवतो आहे कारण घाटामध्ये ब्लॉक करणं रिस्की असू शकते. बघा गाड्या कसे फास्ट येतात, तर फोन खिशात ठेवतो. तर काय सीन असं चांगला वाटला तर मी व्हिडिओमध्ये टाकून देणार आहे. तो ओम साईराम. हो हो ओम साईराम. वंश आपला पण काढतो तो सोना. भाऊनी बा डोक्यावर बाटली ठेवून घाट चढायचं ठरवलं. फायनली आम्ही घाटामध्ये एक ब्रेक घेतला. नाश्त्याला वडापाव आहे इथे, जिथे वगैरे तिकडे इंडिया साऊथ आफ्रिका मॅच चालू आहे. हा मॅच चालू आहे सगळीकडे. इथे पण एक फील्ड बसल्या मॅच वाली, इथे पण एक फील्ड बसल्या. नाही मॅनेजमेंट वाली टीम आहे तिकडे सगळे महिला मंडळ. तर आपण आता कुठे चाललो ते आपल्याला निकू सांगणार आहे. तर आता आपण चाललो आहेत आजी आजोबाच्या स्पॉटवर. म्हणजे हा स्पॉट असा आहे की आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम गेलेलो तेव्हा तिथे ते आजी आजोबा होते, ते 99 वर्षाचे होते. तर मग आता ते 105 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं, पण तरीसुद्धा त्यांच्या घरचे आपल्याला तिथे बोलवतात आणि आग्रहाने बोलतात की तुमची पालखी घेऊन इथे या आणि तुम्ही सगळे साईभक्त एकत्र सगळे राहा. म्हणजे ते लोक कधी असं नाही करत की बाबा आमचे जे आजी आजोबा होते ते गेल्यानंतर तुम्ही पालखी बंद करा, असं त्यांनी कधीच नाही केलं. त्यांनी आवडीने बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही या आणि इथे राहा. आणि त्या जागेवर खूप थंडी असते ते पण मला निकूने सांगितलं. खूपच जास्त, म्हणजे आम्ही आता 8 दिवस प्रवास करतो पण त्या जागेवर जशी थंडी असते ती कुठे, म्हणजे ती थंडी कुठे जाणवत नाही. म्हणजे फारच थंडी असते बोलतात ना, म्हणजे आपण सहन नाही करू शकत कधी कधी. म्हणजे काही जणांना तर सहन नव्हतं, आता आपलं उन्हामध्ये राहायचं सवय आहे, पण अचानक असं थंडी आली तर काही जणांना सहन नव्हत. Mm-hmm.